नमस्कार, मी रुपाली भोसले, म्हणजेच तुमची लाडकी संजना. जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते, तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले. आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट. सिरियसली, सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिनचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड उरन सेंट्रल. अनेकांना रोजगार देणारा, बेघरांना घर देणारा, दातृत्वाचा झरा अखंड वाहत ठेवणारा, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कामगार नेता महेंद्र शेठ घरत आज हजारो मान्यवरांनी दिलेल्या पुष्पगंधी शुभेच्छांनी अक्षरशः भारावून गेला. रायगड जिल्हा काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर कामगार क्षेत्राबरोबर राजकीय कारकिर्दही महेंद्र शेठ घरत यांची बहरत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची एक महत्वपूर्ण बैठक त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत रायगड आणि ठाणे मतदारसंघात काँग्रेसने महाविकास आघाडीला भरभरून योगदान दिलं. आता मात्र कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव अॅडव्होकेट प्रवीण ठाकूर यांना उमेदवारी मिळण्यासाठी या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आग्रही भूमिका घेणार असल्याचं महेंद्र शेठ घरत यांनी आवर्जून सांगितलं. महेंद्र शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त देवकी मीडिया प्रस्तुत मन उधाण वाऱ्याचं या बहारदार कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या अतिसुंदर गीतं आणि नृत्याने वाढदिवसाची रंगत वाढवली होती. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे. मागच्यावेळी आम्ही मावळ किंवा रायगडपैकी एक मावळ द्या मागितली, ती मावळ दिली गेली नाही आणि भिवंडी गेली. कोकणामध्ये एकही लोकसभा नाही, एकही विधान परिषद नाही आणि म्हणून आता कोकण ही पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाट्याला सीट जाते आणि पुढं काय भविष्यात विधानसभेचं होईल आम्हाला माहीत नाही आहे. आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे, जिथे आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते, पंचायत सभापती होते, नगरसेवक होते आणि अशामुळं पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायत आहेत. त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना, अॅडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी अशी एक मुख्य आपण मागणी केलेली आहे आणि त्याचा आज आपण ठराव घेतलाय. ते प्रदेशला जाणार आहेत, त्याच्यासाठी आजची बैठक. विधानसभेला जर काँग्रेसकडनं आपल्याला आमदार की मला लोकसभेला पण विचारलं होतं, रायगड काँग्रेसला पण सुटली असती, पण मी 2014 साली जाहीर केलेला आहे तर मी कुठली निवडणूक लढणार नाही. मी त्याच्यामध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहे. रायगडमध्ये आमदार 1-2 आणायचे आहेत, कोकण परिषदमध्ये हा मतदारसंघ त्यांना घेऊन आहे, ही ताकद ठेवून चालू. तर मी काय या वाढदिवस वगैरे निवडणूकसाठी करतो असं नाही, लोकांची सेवा करण्याची ताकद देवाने दिली. जसं आता चंद्रकांत पाटील बोलले, गायनाबाद चांगला जास्त पैसे वाढले पाहिजेत, त्याची ताकद वाढली पाहिजे. जनतेच्या सेवेसाठी ताकद, पैसा जो देवाचा आहे, बापाचा आहे, त्याच्या आपल्या बापाचा नाही. आपण रिकामे खाली आत आहे, खाली जे काय देईल ते जनतेसाठी आहे. सगळ्यांची सेवा करतो, पत्रकारांची पण सेवा करतो, रुग्णांची सेवा करतो, विद्यार्थी येतात आणत त्यांची करतो, गोरगरीब येतो तर धर्मसत्तेसाठी अनेक लोक येतात, बाबा आमचं मंदिर आहे, हे आहे, याच्यासाठी आहे. मी जनतेसाठी आहे, काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आहे आणि मी कुठली निवडणूक लढणार नाही याच्यावर पक्का ठाम आहे. 2014 साली जाहीर केलंय. माझा वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारीसह विशाल सावंत, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.